ओके, गुड आफ्टरनून फ्रेंड्स. तर आज आपण थर्मोडायनॅमिक्स या चॅप्टरचा जो पुढचा पार्ट आहे त्याचं लेक्चर घेणार आहोत. याच्यामध्ये आपण बेसिकली हीट आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही केसेस आहेत त्या स्टडी करणार आहे, अँड हीट ट्रान्सफर टू अंडरस्टँड द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. तर तो पॉइंट आज आपण बघणार आहोत. तर बेसिकली आपण हीट म्हणजे काय, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण हीट बद्दल डिस्कस केलं होतं. बघा, हीट इज नथिंग बट व्हॉट इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी, ओके, हिअर विच विल ट्रान्सफर फ्रॉम द बॉडी ऑफ हाय टेम्परेचर टू द बॉडी ऑफ लोअर टेम्परेचर. Heat is a form of energy which will transfer from a body of higher temperature to body of lower temperature. ओके, याला आपण हीट म्हणतो. बघा, ठीक आहे. आता बेसिकली हीट डिस्कस करताना आपण काय करूया की लेट अस से आपल्याकडे वी हॅव द कप ऑफ टी, ओके, ठीक आहे. याच्यामध्ये चहा आहे, बघा, ओके, टी म्हणतो याला आपण. सो याच टेम्परेचर आपण टी एस म्हणूया. दिस इज कॉल्ड टेम्परेचर ऑफ सिस्टीम, ओके. आणि त्याच्या भोवती जी सराउंडिंग आहे त्याच्या टेम्परेचरला आपण टी म्हणूया. This is temperature of surrounding. Okay. आता याला कधी कधी एनवायरमेंट देखील म्हणलं जाईल, वातावरणाचं टेम्परेचर, एनवायरमेंट, ठीक आहे. बर, नाउ हियर आता हीट एनर्जी ट्रान्सफर होणार आहे, ओके, फ्रॉम अ बॉडी ऑफ हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. आणि कुठपर्यंत होणार आहे, ओके, म्हणजे आता सपोज आपण एक गरम चहाचा कप टेबलवरती ठेवलाय बघा, आणि जर आपण 10 मिनिटांनंतर त्या चहाचं टेम्परेचर जर नोटिफाय केलं म्हणजे बघितलं तर ते किती असेल जेवढं तुमच्या वातावरणाचं टेम्परेचर असेल तेवढं. याचा अर्थ काय की हीट ट्रान्सफर होणार आहे. आता हीट ट्रान्सफर म्हणजे हीट एनर्जी सिस्टीम कडून सराउंडिंग कडे जाणार आहे किंवा सराउंडिंग कडून सिस्टीम कडे येणार आहे. पण हे कुठपर्यंत चालणार आहे, मग हे व्हेन टेम्परेचर ऑफ सिस्टीम विल बी इक्वल टू टेम्परेचर ऑफ सराउंडिंग, ओके. सो हीट ट्रान्सफर टेकिंग प्लेस अप टू थर्मल इक्विलिब्रियम. म्हणजे जोपर्यंत टेम्परेचर ऑफ सिस्टीम विल नॉट बी इक्वल टू टेम्परेचर ऑफ सराउंडिंग तोपर्यंत हीट ट्रान्सफर होणार आहे. आणि ज्यावेळेस ही कंडिशन सॅटिस्फाय होईल बघा त्यावेळेस हीट ट्रान्सफर स्टॉप होणार आहे. याला आपण थर्मल इक्विलिब्रियम कंडिशन म्हणतो, ठीक आहे. बर, आता याच्यामध्ये बेसिकली आपल्याला जर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स स्टडी करायचं असेल बघा, तर इथे या अगोदर आपण बघितलं होतं बघा सिस्टीम आणि सराउंडिंग. सो ही बाउंड्री आहे, ही आतमध्ये जे टी आहे या कप मध्ये ठेवलेलं याला आपण काय म्हणतो, सिस्टीम म्हणतो. आणि आउटसाइडचं जे अॅटमॉस्फिअर आहे याला आपण सराउंडिंग म्हणतो. आता बेसिकली टू अंडरस्टँड द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स we must understand heat transfer. म्हणजे आपल्याला जर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स समजून घ्यायचं असेल तर हीट ट्रान्सफर आपल्याला समजलं पाहिजे बेसिकली. आता याच्यामध्ये हीट ट्रान्सफर होते बघा, कधी कधी काय होतं की सिस्टीम कडून सराउंडिंग कडे हीट ट्रान्सफर होईल, कधी कधी सराउंडिंग कडून सिस्टीम कडे होईल. मग हे नक्की काय आहे हे आपल्याला बघायचं बघा, ओके. आता बेसिकली हीट ट्रान्सफर म्हणजे काय, द फ्लो ऑफ हीट फ्रॉम अ बॉडी ऑफ हाय टेम्परेचर टू द बॉडी ऑफ लोअर टेम्परेचर, ओके. हीट ट्रान्सफर मीन्स व्हॉट, द फ्लो ऑफ हीट एनर्जी फ्रॉम अ बॉडी ऑफ हाय टेम्परेचर टू द बॉडी ऑफ लोअर टेम्परेचर, याला आपण हीट ट्रान्सफर म्हणतो बघा. आता जनरली टू अंडरस्टँड the heat transfer between system and surrounding we observe two cases, okay. To understand heat transfer between system and surrounding we may experience two cases.
टू केसेस ठीक आहे. पहिले आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण हीट ट्रान्सफर स्टडी करतो बघा, हीट ट्रान्सफर इज द प्रोसेस विच विल फ्लो फ्रॉम हीट विल फ्लो फ्रॉम सिस्टम टू सराउंडिंग किंवा सराउंडिंग टू सिस्टम. बर याच्यामध्ये पहिला मुद्दा, जर सराउंडिंग पासून हीट सिस्टम कडे आली तर काय होणार. ओके, वेन हीट एनर्जी फ्लो फ्रॉम सराउंडिंग टू सिस्टम देन सिस्टम गेन्स एनर्जी एंड दॅट इज टेकन एज पॉझिटिव्ह. ओके, किंवा असं आपण शब्दात पॉझिटिव्ह असं लिहू शकतो बघा. म्हणजे ज्यावेळेस हीट ही सराउंडिंग कडून सिस्टमला येईल बघा, तर त्याला आपण पॉझिटिव्ह हीट एनर्जी म्हणणार बघा, पॉझिटिव्ह टाइप ऑफ हीट ट्रान्सफर, आणि त्या ठिकाणी हीट एनर्जी वाढणार आहे. ठीक आहे, आता बेसिकली जर आपण या ठिकाणी आईस क्यूब घेतला आणि आईस क्यूब जर आपण असं टेबलवरती ठेवला बघा, ओके दिस इज आईस क्यूब. आता टेम्परेचर ऑफ आईस इज बेसिकली वॉट बिलो 4 डिग्री सेल्सिअस, ओके 0 डिग्री वगैरे असणार, आणि टेम्परेचर ऑफ सराउंडिंग 27 डिग्री सेल्सिअस. मग हीट विल फ्लो फ्रॉम अ बॉडी ऑफ हाय टेम्परेचर टू द बॉडी ऑफ लो टेम्परेचर अँड आईस विल स्टार्ट मेल्टिंग. सो दिस इज द फर्स्ट केस, याचं टेम्परेचर वाढणार ठीक आहे ना बर, आणि हीट गेन करणार तो. सेकंड केस, वेन हीट एनर्जी फ्लो फ्रॉम सिस्टम टू सराउंडिंग मध्ये एनवायरमेंट ना, सिस्टम टू सराउंडिंग देन सिस्टम लूजेस इट्स एनर्जी एंड इट इज टेकन एज निगेटिव. म्हणजे आता इथे गोष्ट काय बघा, जर हीट ही सिस्टम कडून सराउंडिंग कडे ट्रान्सफर झाली तर त्या ठिकाणी सिस्टम लूज करेल आपलं जे काही हीट आहे ती, आणि लूज जर झाली तर त्या टाईपची जी हीट एनर्जी ट्रान्सफर होते दॅट इज ट्रीटेड एज अ निगेटिव्ह. म्हणजे जसं आपण पहिलं चहाच्या कपच उदाहरण घेतलं होतं, मी एक गरम चहाचा कप हा टेबलवरती जर ठेवला तर त्या चहाचं जे तापमान आहे तर ते सराउंडिंगच्या तापमानापेक्षा जास्त आहे बघा. म्हणजे टेम्परेचर ऑफ सिस्टम, इथे आपण काय म्हणू शकतो की टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ सिस्टम, हियर टेम्परेचर ऑफ सिस्टम इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट. मग त्या ठिकाणी चहाचं तापमान, म्हणजे हे जे चहाचं तापमान आहे ते जास्त आहे, म्हणजे ही त्याकडून सराउंडिंग कडे जाणार बघा, आणि ह्या टाइप म्हणजे सिस्टम इज लुजिंग इट्स एनर्जी अँड टेम्परेचर ऑफ सिस्टम विल ड्रॉप डाऊन. ओके, सो इट इज ट्रीटेड एज अ निगेटिव्ह, म्हणजे जी काही हीट एनर्जी आपली ती आपण निगेटिव्ह कन्सिडर करतो या ठिकाणी ठीक आहे. सो याला आपण हीट ट्रान्सफर म्हणतो. आता बेसिकली हीट ट्रान्सफर स्टडी करताना आपल्याला प्रामुख्याने 2-3 केसेस स्टडी करायचे हीट ट्रान्सफर. ओके, सो हीट ट्रान्सफर आपण ऑलरेडी बघितलं. आता हीट ट्रान्सफर म्हणजे काय की फ्लो ऑफ हीट फ्रॉम बॉडी ऑफ हायर टेम्परेचर टू द बॉडी ऑफ लोअर टेम्परेचर. आता इथे खाली आपण हे पॉईंट लिहिण्यापेक्षा आपण इथे लिहूया ओके हीट ट्रान्सफर. ओके, आता हीट ट्रान्सफर म्हणजे काय, आपण जस्ट आपण डेफिनेशन बघितलेली. आता याच्यामध्ये बेसिकली मी क्यू काय म्हणतो, दिस इज द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ट्रान्सफर बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. म्हणजे क्यू ही एक अमाऊंट ऑफ हीट एनर्जी विच विल एक्सचेंज बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. सराउंडिंग आणि सिस्टम मध्ये एवढी एनर्जी एक्सचेंज होणार आहे, त्याच्यामध्ये टीएस विद द सिस्टम टेम्परेचर, टी विद द सराउंडिंग टेम्परेचर ठीक आहे बघ. टू अंडरस्टँड हीट ट्रान्सफर वी हॅव टू कन्सिडर बेसिकली 3 केसेस. केस 1, लेट अस से दिस इज सिस्टम, इज द टेम्परेचर टीएस, सराउंडिंग इज द टेम्परेचर टी बघ. केस 2 ओके, आणि केस 3 सिस्टम टीएस टी क्यू ओके बघ, आणि तिसरी एक केस आहे केस 3 ओके. सो दिस इज सिस्टम, याचं टेम्परेचर टीएस टी आणि क्यू ओके बघा. आता इकडे आपल्या बुकमध्ये थोडस अजून डिटेल दिलेले बघा ओके बघ ते लोक.
आता पहिला मुद्दा असा आहे की जर हीट ट्रान्सफर स्टडी करायचं आपल्याला तर हीट ट्रान्सफर स्टडी करताना आपण काय म्हणले की क्यू ही इज द अमाऊंट ऑफ हीट जी की सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये ट्रान्सफर होणार आहे किंवा चेंज होणार आहे. आणि ही जी हीट ट्रान्सफर आहे ही बेसिकली काय करते, इट इज यूज टू चेंज द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. ओके, टी एस बी द टेम्परेचर ऑफ सिस्टीम, टी बी द टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. ओके बर, आणि क्यू इज द अमाऊंट ऑफ हीट विच विल ट्रान्सफर. पहिल्या पॉइंट मध्ये जर मी असं लिहिलं की टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ सिस्टीम म्हणजे काय, म्हणजे आईस क्यूब घेतला, बर्फाचा एक गोळा घेतला आपण टेबलावरती ठेवला, तर काही वेळानंतर बर्फाचा जो काही क्यूब आहे तो तसाच राहतो का नाही, इट विल मेल्ट डाऊन, तो वितळतो. बघा का वितळतो, टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ सिस्टीम. बर्फाचं तापमान कमी आहे पण सराउंडिंगचं तापमान जास्त आहे, मग सराउंडिंग कडून सिस्टीमकडे एनर्जी फ्लो होणार. ओके, आणि ही हीट एनर्जी फ्लो होताना काय होते, फ्रॉम अ बॉडी ऑफ हायर टेम्परेचर टू द बॉडी ऑफ लोअर टेम्परेचर. मग इथून काय होतं, या सिस्टीमला एनर्जी मिळणार, या सिस्टीमला एनर्जी मिळणार म्हणजे दिस सिस्टीम इज यूज टू चेंज इट्स इंटरनल एनर्जी. आणि हीट गेन करेल तो बघा, गेन करेल म्हणजे याचा क्यू जो असेल तो कसा असेल, पॉझिटिव्ह असेल. बघा क्यू इज ग्रेटर दॅन झिरो म्हणजे इट इज पॉझिटिव्ह, 1, 2, 3, 4 जे काही जून मध्ये असेल हीट एनर्जी. ओके, ही पहिली केस. ओके, एक्झाम्पल आईस क्यूब आपण टेबलावरती ठेवलेलं आहे ते एक्झाम्पल घेऊन बघा, आणि हीट एनर्जी पॉझिटिव्ह. सेकंड केस आहे बघा, सिस्टीम टेम्परेचर टीएस, एन्व्हायरमेंटल टेम्परेचर. मी जर इथं आता म्हणलो की टीएस इज ग्रेटर दॅन टी, मग आता क्यू काय असेल, म्हणजे इफ द टेम्परेचर ऑफ सिस्टीम इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ सराउंडिंग, म्हणजे आता सिस्टीमचं तापमान आपलं सराउंडिंगच्या तापमानापेक्षा जास्त आहे. म्हणजे मी इथं जर गरम चहाचा कप आपल्या टेबलावरती ठेवला तर चहाचं जे काही टेम्परेचर आहे ते सराउंडिंगच्या तापमानापेक्षा जास्त आहे. ऑब्व्हियसली गार चहा पिते का तुम्ही, थंड चहा पिते का तुम्ही, बरोबर का नाही. मीन्स व्हॉट इज व्हॉट आय एम ट्राइंग टू से टेल यू दॅट टेम्परेचर ऑफ सिस्टीम इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. म्हणजे काय होणार की सिस्टीम कडून हीट एनर्जी ट्रान्सफर होणार सराउंडिंगला, म्हणजे हीट लॉस होणार ना, चहा थंड होणार जर वातावरणात तसाच ठेवलं तो आपण, तर म्हणजे क्यू इज व्हॉट, निगेटिव्ह, हीट एनर्जी इज लुझिंग. सेकंड केस आहे बघा. ओके, टेम्परेचर ऑफ सिस्टीम इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट. आणि थर्ड केस आहे बघा, या थर्ड केस मध्ये खूप महत्वाचं आहे बघा, टेम्परेचर ऑफ सिस्टीम विल बी इक्वल टू टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट. म्हणजेच काय, थर्मल इक्विलिब्रियम. आणि क्यू काय राहील, म्हणजे हीट एनर्जी विल ट्रान्सफर. म्हणजे इन थर्ड केस व्हेन द टेम्परेचर ऑफ सिस्टीम विल बी इक्वल टू टेम्परेचर ऑफ सराउंडिंग, सो ऍट दॅट टाइम नो हीट इज एक्सचेंज, नो हीट एनर्जी इज एक्सचेंज, क्यू इज इक्वल टू झिरो. या तीन केसेस आहेत बघा बेसिकली. आता या ठिकाणी आपण जे हीट ट्रान्सफर स्टडी करतोय बघा, द फेनोमेनॉन ऑफ हीट ट्रान्सफर कॅन बी स्टडी इन टू वेज टू अंडरस्टँड द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स जर स्टडी करायचा असेल तर हीट ट्रान्सफर आपण दोन प्रकारे अभ्यासू शकतो बघा. पहिला पॉइंट असा आहे बघा, बाय हिटिंग द सिस्टीम, बाय हिटिंग द सिस्टीम, म्हणजे डायरेक्ट सिस्टीमलाच हिट करायचं आपण, एक्सटर्नल हीट प्रोव्हाइड करायची. आणि दुसरा पॉइंट जो आहे, बाय डुईंग वर्क ऑन सिस्टीम. तर हे दोन पॉइंट आहे बघा, ज्याने आपण जी काही सिस्टीम असेल आपली तर त्या सिस्टीमवरती हीट एक्सचेंज किंवा हीट ट्रान्सफर स्टडी करू शकतो. आणि हे स्टडी करत असताना ह्या दोन्ही गोष्टी, बाय प्रोव्हाइडिंग एक्सटर्नल हीट दॅट इज बाय हिटिंग द सिस्टीम दॅट इज यूज टू चेंज द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम, आणि दुसरी गोष्ट पण इंटरनल एनर्जी सिस्टीमची चेंज करते. आणि जर सिस्टीमची इंटरनल एनर्जी चेंज झाली म्हणजे इन्क्रीज झाली तर बॉडीचं टेम्परेचर वाढणार, बॉडी म्हणजे सिस्टीमचं टेम्परेचर वाढणार, कमी झाली तर सिस्टीमचं टेम्परेचर कमी होणार. आणि हे जे काय डिफरन्स आहे बेसिकली दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर हीट ट्रान्सफर. हीट ट्रान्सफर का होतं, ड्यू टू द टेम्परेचर डिफरन्स बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. म्हणजे सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये जे काही टेम्परेचर डिफरन्स असतो बघा, त्यामुळे हीट ट्रान्सफर होतं, अदरवाईज हीट ट्रान्सफर होणार नाही. मी काय केलं, सपोज माझ्या हातात इथे पण, म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल आपण थर्मस फ्लास्क केला, त्याच्यामध्ये चहा ओतला, तर थर्मस फ्लास्क बंद केला तो चहा तसाच तसाच राहतो बघा बऱ्याच वेळ, कारण हीट ट्रान्सफर होत नाही, इव्हॅक्युएटेड सिस्टीम आहे. उघड्यावरती जर चहा ठेवला आपण तर त्या चहाचं तापमान कालांतराने हळूहळू कमी होईल आणि तो थंड होऊन जाईल बघा. सो दॅट इज व्हॉट द हीट ट्रान्सफर इज देअर. म्हणजे टेम्परेचर डिफरन्स हा जर एक्झिस्ट असेल सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये तरच हीट ट्रान्सफर होणार आहे. आणि आता हे दोन पॉईंट बघूया आपण. ओके, सो दिस हे सगळं जे काही आहे बघा आपण लिहिलेलं हे खूप महत्वाचं आहे टू अंडरस्टँड फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स.
तर आपण आता हे दोन केसेस बघूया. ओके, नाउ चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम. आता चेंज इन इंटरनल एनर्जी मागाशीच बघितलं, बघा काय सिस्टम कॅन चेंज इट्स इंटरनल एनर्जी आयदर बाय गेनिंग और लूजिंग इट बाय और फ्रॉम सराउंडिंग टू और फ्रॉम सराउंडिंग टू और फ्रॉम सराउंडिंग. ठीक है, म्हणजे कुठलीही जर सिस्टीम असेल, दॅट सिस्टीम हॅव द अबिलिटी टू चेंज इट्स इंटरनल एनर्जी. प्रत्येक सिस्टीम आपली इंटरनल एनर्जी चेंज करू शकतो, बघा, म्हणजे आयदर बाय गेनिंग और लूसिंग इट्स इंटरनल एनर्जी और फ्रॉम दी सराउंडिंग. ओके, बर, म्हणजे गरम चहाचा कप जर टेबलावरती ठेवला तर एनर्जी लूज होणार आहे, आणि जर आईस क्यूब ठेवला तर एनर्जी गेन होणार आहे. या प्रकारचं एक्झाम्पल आहे, दॅट इज यूज टू चेंज द इंटरनल एनर्जी. आणि ही इंटरनल एनर्जी चेंज करण्याचे प्रामुख्याने दोन प्रकार. ओके, सो हियर टी एस बी द टेम्परेचर ऑफ सिस्टीम अँड टी बी द टेम्परेचर ऑफ सराउंडिंग, किंवा याला आपण एन्व्हायरमेंट म्हणू शकतो, बघा. ठीक आहे, काय बदल नाही. अँड देर आर टू वेज, फर्स्ट बाय डुईंग बाय हिटिंग द सिस्टीम अँड सेकंड बाय डुईंग द वर्क ऑन द सिस्टीम. या पद्धतीने आपण इंटरनल एनर्जी सिस्टीमची बदलू शकतो. And this is very important experiment to understand first law of thermodynamics. आपल्याला जर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स अंडरस्टूड करायचं असेल तर हा एक्सपेरिमेंट समजणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडे एक सिलेंडर घेतला, आपण सिलेंडरमध्ये गॅस फिट केलेला आहे, हे पिस्टन आहे, बघा. पिस्टन जर मागे पुढे गेलं तर गॅस कॉम्प्रेस आणि अनकॉम्प्रेस होणार आहे, बघा. म्हणजे कॉम्प्रेस झाला म्हणजे व्हॉल्यूम घटला, आणि अनकॉम्प्रेस मध्ये एक्सपांड झाला तर व्हॉल्यूम घटला, म्हणजे सॉरी व्हॉल्यूम इन्क्रीज झाला. आता बेसिकली पहिलं बाय हिटिंग द सिस्टीम म्हणजे काय. आता पहिली केस, आपल्याकडे ही इनिशियल स्टेट आहे, बघा, आणि ही फायनल स्टेट आहे, काय होणार आहे आफ्टर गिव्हिंग द हीट. आता सुरुवातीला आपण एक सिलेंडर घेतला अँड वी हॅव प्रोव्हाइडेड द हीट टू द गॅस. हा गॅस आहे, बघा, त्याच्यामध्ये भरलेला. इथे आपण असं लिहू शकतो, इट इज अ गॅस. हे बर्नर आहे, बर्नर म्हणजे एक मेणबत्ती टाईप किंवा आपलं गॅस बर्नर आहे, तसं बर्नर आहे. याला आपण ह्या गॅसला हीट केलेलं आहे, हा पिस्टन आहे. इनिशियली द टेम्परेचर ऑफ गॅस इज 100 डिग्री सेल्सिअस. आता ज्यावेळेस आपण या बर्नरने या गॅसला हीट करणार, काय होणार. या बर्नरचं हे जे काही टेम्परेचर आहे याचं, या टेम्परेचरला आपण काय म्हणणार, टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट किंवा टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. आता मला सांगा, गॅसच्या टेम्परेचर पेक्षा याचं टेम्परेचर जास्त असणार की नाही. येस, म्हणजे काय, टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ सिस्टीम. टी एस म्हणजे काय, टेम्परेचर ऑफ गॅस म्हणले आपण. ओके, टी एस म्हणजे काय, टेम्परेचर ऑफ सिस्टीम, किंवा यालाच आपण काय म्हणू शकतो, गॅसचं टेम्परेचर. आणि टी बी द टेम्परेचर ऑफ दिस बर्नर. आता यामुळे काय होणार, टेम्परेचर ऑफ सराउंडिंग इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ सिस्टीम. सो हीट विल फ्लो फ्रॉम, हीट ट्रान्सफर फ्रॉम सराउंडिंग टू सिस्टीम. म्हणजे हीट फ्लो होणार, पण कुठून कुठं होणार, सराउंडिंग पासून सिस्टीमला होणार. म्हणजे क्यू कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, ग्रेटर दॅन झिरो आहे. म्हणजे दिस गॅस विल गेन द एनर्जी. हा गॅस एनर्जी गेन करणार, हा गॅस एनर्जी गेन करणार, याचाच अर्थ काय, दिस इज यूज टू इनक्रीज इट्स इंटरनल एनर्जी. आणि जर या गॅसची इंटरनल एनर्जी वाढली, द टेम्परेचर ऑफ गॅस विल ऑल्सो इनक्रीज टू 200 डिग्री सेल्सिअस. ओके, दिस इज अ हिटिंग द सिस्टम. ओके, द वर्क किंवा आपण काय म्हणू शकतो, चेंज इन इंटरनल एनर्जी बाय हिटिंग द सिस्टम, ही पहिली केस आहे याच्यामध्ये. ओके, आपण काय करतोय, एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर जास्त आहे, बघा, सिस्टीमच्या टेम्परेचर. मग याच्यामुळे इंटरनल एनर्जी हा काय करणार, इंटर गेन करणार हीट एनर्जी. आणि हीट एनर्जी गेन केल्यामुळे त्याची जी इंटरनल एनर्जी पहिली 100 होती, आता ती 200 होणार, म्हणजे इंटरनल एनर्जी वाढली, बघा त्याची. ओके, सो दिस इज द फर्स्ट केस. दुसरा पॉईंट असं आहे, बघा, बाय डुईंग द वर्क ओव्हर द सिस्टम, वर्क डन बाय द सिस्टम किंवा वर्क डन ओव्हर द सिस्टम, सेम केस आहे, पिस्टन गॅस वगैरे वगैरे. आता आपण काही हीट करत नाही, पण आता हा जो पिस्टनचा ब्लॉक आहे याला मी जर फोर्स लावला याच्यावरती, ओके, खूप फोर्स लावलं, हा पिस्टन पुढे जाईल, बघा, मग आतमध्ये जेवढा गॅस आहे, बघा, तो काय होणार, कॉम्प्रेस होणार. गॅस कॉम्प्रेस झाला म्हणजे काय झालं, प्रेशर विल इन्क्रीज, प्रेशर वाढेल त्याच्यामधला. म्हणजे आपण बघा ना, एखादी गोष्ट जर आपण
आपल्याकडे पाण्याचं पाईप जर असेल त्याला जर आपण काहीतरी नोझल द्वारे हे केलं तर तो जास्तीत जास्त लांब त्याचा जो काही स्प्रे आहे तो जास्त लांब जातो बघा. दॅट इज व्हॉट द प्रेशर विल इन्क्रीज. प्रेशर इन्क्रीज होईल, व्हॉल्यूम काय होईल, डिक्रीज. इथे एवढी जागा लागली आता कमी जागा लागू राहिली ना इथे या ठिकाणी. इथं पिस्टन होतं तो इथे गेलेला आहे डी एवढ्या अंतरावरती. फायनल स्टेप, दिस इज इनिशियल स्टेप. सुरुवातीला तापमान होतं 100 डिग्री सेल्सिअस, आता तापमान 200 डिग्री. कसं काय बर, आता काय होईल, हा पिस्टन जर इथे गेला प्रेशर वाढलं व्हॉल्यूम कमी झालं. आता मला सांगा आधी हे जे काही गॅस मॉलिक्युल होते ते खूप लांब लांब होते, आता व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे ते गॅस मॉलिक्युल झाले कॉम्प्रेस झाले एकमेकाच्या जवळ आले बघा. इंटरमॉलिक्युलर फोर्स काय झाला, इंटरमॉलिक्युलर फोर्स ओके दिस इज इन्क्रीज. इंटरमॉलिक्युलर फोर्स वाढला, इंटरमॉलिक्युलर फोर्स वाढल्यामुळे काय होणार आहे, दॅट इंटरमॉलिक्युलर फोर्स इज यूज टू इन्क्रीज इट्स इंटरनल एनर्जी. तो इंटरमॉलिक्युलर फोर्स त्याची इंटरनल एनर्जी वाढली, आणि जर इंटरनल एनर्जी वाढली तर याचं टेम्परेचर पण वाढणार आहे. सो टेम्परेचर राइजेस टू 200 डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय, हिअर वर्क डन ऑन सिस्टम. याचा अर्थ आपण वर्क डन कोणावरती केलं, गॅसवरती बाय प्रेसिंग. आता याचं टेम्परेचर 200 डिग्री सेल्सिअस झालं बघा. आता उलट जर केलं तर बघा, म्हणजे ऑलरेडी या गॅसचं टेम्परेचर 200 डिग्री सेल्सिअस, पिस्टन सोडून दिलं त्याच्यावरती जे फोर्स लावतोय आपण, मग काय होणार, हा जो गॅस आहे दॅट इज यूज टू वर्क डन ओवर पिस्टन, तो पिस्टन मागे सरकणार, व्हॉल्यूम वाढणार, प्रेशर कमी होणार. प्रेशर कमी झाला, व्हॉल्यूम वाढलं, इंटर एनर्जी कमी होणार, इंटरमॉलिक्युलर फोर्स घटणार, टेम्परेचर कमी होणार. पहिली स्टेटमेंट आहे बघा, म्हणजे उलट जर बघायला गेलं तर उलट प्रोसेस अशी होईल बघा याची. मग ह्या दोन्ही एक्सपेरिमेंट वरून, हा पहिला आणि याच्यावरून आपण काय सांगू शकतो, ओके, फ्रॉम दीज एक्सपेरिमेंट वी कॅन से दॅट फर्स्ट काय, व्हॉट दी किंवा इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम कॅन बी चेंज बाय हिटिंग द सिस्टीम ऑर बाय डुईंग वर्क ऑन सिस्टीम. म्हणजे एक तर तुम्ही सिस्टीमला हीट करा किंवा त्याच्यावरती वर्क डन करा, अल्टिमेटली रिझल्ट काय मिळणार, इंटरनल एनर्जी त्याची चेंज होणार बघा. इंटरनल एनर्जी गोइंग टू बी चेंज. सो दिस इज व्हेरी युजफुल एक्सपेरिमेंट टू अंडरस्टँड फर्स्ट लॉ थर्मोडायनॅमिक्स. मग आपल्याला जर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स अंडरस्टूड करायचं असेल तर हे आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे बघा. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट हीट ट्रान्सफर अँड हाउ द हीट इज रिलेटेड विथ द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम. ओके, सो नेक्स्ट पार्ट विल कंटिन्यू नेक्स्ट क्लास. थँक्यू.